वेलकम टू मालवण दडका। आज आपण प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत। नॉर्मली आपण घरी जो शिरा बनवतो त्याला प्रसादाच्या शिऱ्याची टेस्ट येत नाही, कारण त्या प्रसादाच्या शिऱ्याची टेस्ट काही वेगळीच असते। पण आज मी तुम्हाला तसाच शिरा बनवायला दाखवणार आहे, प्रसादाचा शिरा। चला तर मग बघूया। प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत आपण। मी इथे एक कप रवा घेतलाय, हा जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता तुम्ही। हा मी जाड रवा घेतलाय आणि तेवढी साखर आहे एक कप आणि तूप पण एक कप घेतले आणि हे मी केळं घेतले, अर्ध केळं घेतले बारीक चिरून आणि हे दूध आहे, हे दूध दोन कप आहे म्हणजे रवा घेणार आहे त्याच्याबरोबर दुप्पट आपण दूध घेणार आहोत आणि हे ड्रायफ्रुट्स आहेत आणि वेलची पावडर आहे। मी ते गॅसवरती पॅन गरम करत ठेवलंय, आता मी त्याच्यामध्ये रवा घालणार आहे आणि मी थोडस तूप घालणार आहे, बाकी तूप आपण नंतर वापरणार आहोत। आणि आता हे मी स्लो गॅसवरती भाजून घेणार आहे, लालसर होईपर्यंत चांगला भाजला गेला पाहिजे। गॅस जास्त फास्ट नाही करायचं, नाही तर तो करपेल। स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे। आता रव्यामध्ये रवा थोडासा मी भाजलाय 3-4 मिनिटं जवळजवळ, आता मी ड्रायफ्रूट टाकून घेते म्हणजे ते पण त्याच्याबरोबर भाजले जातील। आता आपला रवा थोडा लालसर होत आलाय, आता मी त्याच्यामध्ये हे केळीचे काप टाकून घेणार आहे आणि हे परत थोडा वेळ परतून घेणार आहे जवळजवळ 3-4 मिनिटं, म्हणजे हे त्याच्यामध्ये चांगले एक जीव होतील। आता केळं पण ह्याच्यामध्ये रव्यामध्ये छान मिक्स झालंय, आता मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेते आणि मी दूध पण तापत ठेवले दुसरीकडे आणि वेलची पावडर टाकते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम गरमच दूध ओतायचंय, आता ह्याच्यामध्ये मी हळूहळू गरम दूध ओतत राहणार आहे। दूध हळू ओतायचंय नाहीतर बाहेर उडायची शक्यता असते। मी सर्व ओतून घेतले आणि याच्यावर मी झाकण ठेवणार आहे। मी जवळजवळ 7-8 मिनिटं हे असं स्लो गॅसवरती झाकण ठेवून मी शिजायला देणार आहे। जवळजवळ 5 मिनिटं मी झाकण ठेवून शिजायला ठेवला होता। आता हे उरलेलं जे तूप आहे ते सर्व तूप मी याच्यामध्ये टाकणार आहे। जवळजवळ 5 मिनिटं पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। 5 मिनिटं झाकण ठेवून स्लो गॅसवरती आपण ठेवून देणार आहोत आपला शिरा। जवळजवळ मी 10 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर ठेवला होता, आता तो छान फुलला आहे। आपला प्रसादाचा शिरा रेडी आहे, खूप छान सुगंध पण सुटला आहे त्याचा। आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। प्रसादाचा शिरा रेडी झालाय आणि तो मी प्लेटमध्ये काढून घेतलाय। प्रसादाचा शिराला नॉर्मली दुधामध्येच बनवला जातो, पूर्ण पाणी न वापरता आणि भरपूर तूप घालून, त्याच्यामुळे तो खूपच टेस्टला खूप छान होतो। तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा, शेअर करा आणि तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।